तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, ही एकच रिक्वेस्ट आहे. तसेच आपण चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली होती. भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली होती. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, बोधगया. या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची एक प्राप्ती झालेली होती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सूर्य उगवत असतो. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम सूर्य उगवत असतो. ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील, भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम एक सूर्य उगवत असतो. पुढचा प्रश्न, गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील, महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठाची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी कवयित्री बहिणाबाई चौधरी हे विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, कवयित्री बहिणाबाई चौधरी हे जे विद्यापीठ आहे ते महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये स्थित झालेले आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील परभणी या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ एकूण किती ठिकाणी आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ एकूण किती ठिकाणी स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील, मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत ते एकूण तीन ठिकाणी स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे स्थित नाही झालेले आहे. ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील, नाशिक या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ एक नाही स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यामध्ये ओजापाली हे नृत्य केले जात असते ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारतातील कोणत्या राज्यामध्ये ओजापाली नृत्य हे साजरा केला जात असतो किंवा करण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील, भारतातील या ठिकाणी आसाम या राज्यामध्ये ओजापाली नृत्य एक केले जात असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणत्या नद्यांचा उगम तिबेट या ठिकाणी झालेला आहे. खालीलपैकी कोणकोणत्या नद्यांचा उगम तिबेट या ठिकाणी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील, वरीलपैकी सर्वच या ठिकाणी सतलज सिंधू ब्रह्मपुत्र या सर्व नद्यांचा जो उगम आहे तो तिबेट या ठिकाणी एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील 70% लोकसंख्या कशावर अवलंबून आहे ते सांगायचं आहे. भारतातील 70% लोकसंख्या ही खालीलपैकी कशावर अवलंबून आहे. तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील, भारतातील 70% लोकसंख्या जी आहे ती शेतीवर अवलंबून एक झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा एक लाभलेला आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील, भारतातील केरळ या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा एक लाभलेला आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, भारतातील गुजरात या राज्याला सर्वात जास्त भारतामध्ये समुद्र किनारा एक लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, ब्रिटिश हिंदुस्थानाचे सर्वात पहिले व्हॉईसराय कोणती व्यक्ती झाले होते. ब्रिटिश हिंदुस्थानाचे सर्वात पहिले व्हॉईसराय कोणती व्यक्ती झालेले होते. ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये लॉर्ड कॅनिंग हे जे व्हॉईसराय आहे ते सर्वात पहिले एक व्हॉईसराय बनलेले होते. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे, गॉड ऑफ क्रिकेट या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जाते ते सांगायचं आहे. मित्रांनो, गॉड ऑफ क्रिकेट या नावाने कोणत्या खेळाडूला एक ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी चार योग्य राहील, सचिन तेंडुलकर यांना गॉड ऑफ क्रिकेट या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, मास्टर ब्लास्टर या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जात असते. मास्टर ब्लास्टर या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील, सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर या एक नावाने ओळखले जात असते.
पुढचा प्रश्न, गोल्डन गर्ल या नावाने खालीलपैकी कोणत्या महिलेला ओळखले जात असते? गोल्डन गर्ल या नावाने खालीलपैकी कोणत्या महिलेला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, पीटी उषा यांना गोल्डन गर्ल या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पयोली एक्सप्रेस या नावाने खालीलपैकी कोणत्या महिलेला ओळखले जात असते? पयोली एक्सप्रेस या नावाने खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, पीटी उषा यांना पयोली एक्सप्रेस या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, प्रिन्स ऑफ कोलकाता या नावाने कोणत्या खेळाडूला ओळखले जात असते? प्रिन्स ऑफ कोलकाता या नावाने खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, सौरव गांगुली यांना प्रिन्स ऑफ कोलकाता या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, गांधी विवाह संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न कोणी केलेला होता ते सांगायचं आहे. गांधी विवाह ही संकल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न कोणी केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, नाना पाटील यांनी गांधी विवाह संकल्पना अंमलात आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न, पौर्णिमा बॅनर्जी ही महिला खालीलपैकी कशामध्ये सदस्य होत्या ते सांगायचं आहे. पौर्णिमा बॅनर्जी ही महिला खालीलपैकी कशामध्ये सदस्य होत्या? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील, घटना समितीमध्ये या ठिकाणी पौर्णिमा बॅनर्जी हे एक सदस्य बनलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील 100% साक्षर झालेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील 100% साक्षर झालेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो 100% साक्षर झालेला एक प्रथम क्रमांकाचा जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर असलेला किंवा झालेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे तो सर्वात कमी साक्षर असलेला एक जिल्हा बनलेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला ही जी टेस्ट सिरीज आहे 19 डिसेंबरला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 50 लकी विद्यार्थ्यांना मित्रांनो या ठिकाणी JBL हेडफोन, गुगल होम मिनी आणि अशाच प्रकारचे अमेझॉनचे व्हाउचर देखील मिळणार आहेत. आपल्याला 10 लाख प्लसची स्कॉलरशिप यामध्ये मिळू शकते. जर आपण रँक 1 मध्ये आल्या तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण जर रँक 11 ते 50 मध्ये आल्या तर आपल्याला 50% स्कॉलरशिप दिली जाईल. तसेच आपण रँक 51 ते 100 मध्यात आल्या तर आपल्याला 25% स्कॉलरशिप या ठिकाणी दिली जाईल. या टेस्ट सिरीजमध्ये 50 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातील आणि वेळ असेल 60 मिनिटाचा. आणि मित्रांनो, कुठल्याही टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला जर एनरोल करायचे झाले तर आपल्याला Exam10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. तर या सर्व बॅचेसचा लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला ज्या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये आपण जाऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर एनरोल करू शकता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातील सोलापूर हा जो जिल्हा आहे तो सर्वात जास्त लोहमार्ग असलेला एक जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी टेकोफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? टेकोफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जीवनसत्व ई या जीवनसत्वाचे टेकोफेरॉल असे एक रासायनिक नाव ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी फायलोक्विनोन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? फायलोक्विनोन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, जीवनसत्व के या जीवनसत्वाचे फायलोक्विनोन असे एक रासायनिक नाव ठेवलेले आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांची खालीलपैकी कोणत्या धर्मावर धार्मिक श्रद्धा होती? महात्मा फुले यांची खालीलपैकी कोणत्या धर्मावर एक धार्मिक श्रद्धा होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महात्मा फुले यांची हिंदू धर्मावर एक धार्मिक श्रद्धा लावलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झालेला आहे? महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये महात्मा फुले यांचा एक जन्म झालेला आहे.
पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते ठेवण्यात आलेले होते? महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी काय होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, यशवंतराव असे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे एक नाव ठेवलेले होते. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाड्याशी कोण व्यक्ती संबंधित आहे किंवा कोणते समाजसुधारक संबंधित आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाड्याशी संबंधित कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाड्याशी संबंधित महात्मा फुले ही एक समाजसुधारक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, डार्ट मिशन हे खालीलपैकी कोणत्या अंतरिक्ष संस्थेने सोडलेले आहे? डार्ट मिशन हे खालीलपैकी कोणत्या अंतरिक्ष संस्थेने लॉन्च केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, अमेरिकेच्या नासा या संस्थेने डार्ट मिशन 1 लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न, नासाने डार्ट मिशन कोणत्या ठिकाणाहून लॉन्च केलेले आहे? नासाने डार्ट मिशन हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून लॉन्च केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, व्याडनबर्ग या ठिकाणाहून नासा या अंतरिक्ष संस्थेने डार्ट मिशन 1 लॉन्च केलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी थम्स अप ही खालीलपैकी हिल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? थम्स अप ही हिल खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये थम्स अप ही हिल 1 स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी चंद्र तलाव हे रामसर ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? चंद्र तलाव हे रामसर ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, चंद्र तलाव हे रामसर ठिकाण भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, या ठिकाणी अष्टमुडी हे रामसर ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? अष्टमुडी हे रामसर ठिकाण हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, अष्टमुडी हे रामसर ठिकाण भारतातील केरळ या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर भारतातील कोणत्या राज्यामध्ये दीपोर सरोवर स्थित आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये दीपोर सरोवर एक स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील आसाम या राज्यामध्ये दीपोर सरोवराची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, आसाम राज्यातील दीपोर सरोवर कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. आसाम या राज्यातील दीपोर सरोवर कोणत्या नावाने ओळखले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, आसाम या राज्यातील दीपोर जे सरोवर आहे ते रामसर ठिकाणाच्या नावाने एक समजले किंवा ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते? मानवी शरीरामध्ये एकूण हाडाची संख्या एकूण किती झालेली असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 206 एवढी मानवी शरीरामध्ये एक हाडाची संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी बसवली हा गरम पाण्याचा झरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बसवली हा गरम पाण्याचा झरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बसवली या नावाचा एक गरम पाण्याचा झरा स्थित झालेला आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाईच्या शिखराची एकूण उंची किती मीटरची आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाईचे शिखर या शिखराची उंची एकूण किती मीटरची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाईच्या शिखराची जी उंची आहे ती 1646 एवढी मीटर एक झालेली आहे. पुढचा प्रश्न, मुसी नदीकाठी खालीलपैकी कोणते एक शहर वसलेले आहे? मुसी नदी काठी हे खालीलपैकी कोणते एक शहर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, हैदराबाद हे जे शहर आहे ते मुसी नदीकाठी वसलेले एक प्रसिद्ध शहर बनलेले आहे. तर मित्रांनो, आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली ही तर मला नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलीच आहे. आणि त्यामुळे मला एक आशा आहे की आपण या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जाणार. तसेच या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.